नमस्कार, मी शिवराम चवले आणि तुमच्यासाठी खास वर्कआउट घेऊन आलो मी, जी लॉकडाऊन मध्ये आता बऱ्याच लोकांनी मला विचारलंय की दादा घरामध्ये वर्कआउट काय करता येईल। सो मी आज तुम्हाला तो वर्कआउट सांगतोय, तो फक्त 15 ते 20 मिनिटाचा आहे आणि तेवढ्या वर्कआउट मध्ये तुम्ही अख्ख्या सगळ्या बॉडीचा वर्कआउट करू शकता आणि ज्याला मसल बनवायची आहे तो मसल बनवू शकतो आणि ज्याला फॅट लॉस करायचा आहे तो फॅट लॉस करू शकतो। ह्यामध्ये जे मी आता 15 वर्कआउट सिलेक्ट करणार आहे, कारण 12 ते 15 असतील, तर ते वर्कआउट तुम्हाला न थांबता करायचे आहेत। त्यामध्ये तुमची अप्पर बॉडी, लोअर बॉडी, स्ट्रेचेस, ॲब्स ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत। सो जस्ट चेक इट आउट, हा चेक करा वर्कआउट आणि हा वर्कआउट लॉकडाऊनमध्ये करायला चालू करा। तुम्हाला फक्त 2 नंबरची गरज लागणार आहे, ते पण काही वर्कआउटसाठी, बाकीचा वर्कआउट तुमचा हा फ्री हँडच असेल। सो आपण स्टार्ट करूया वर्कआउट। सो वर्कआउट चालू करायच्या आधी स्ट्रेचेस करायला विसरायचं नाहीये, कारण स्ट्रेचेस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आता स्ट्रेचेसमध्ये मी ह्या फक्त रोटेशनच्या गोष्टी घेतोय, जास्ती वेळ ज्या स्ट्रेचेस आपण करतो त्या वर्कआउटच्या नंतर करायचे असतात। सो इन्स्टेड ऑफ स्ट्रेचेस, वॉर्म अप करायला विसरायचं नाहीये वर्कआउटच्या आधी। सो जे रोटेशन्स आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट असतात आणि ह्या केल्यानंतर आपण सुरुवात प्रत्येक वेळेस करतो सगळेजण पुशअपने, तर सुरुवातीला करायचे आहेत 15 पुशअप्स। पुशअप झाले, पुशअप नंतर करायचे आहेत 15 स्क्वॉट्स। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15। पुशअप झाले, पुलअप झाले, त्यानंतर घ्यायचं आहे डंबल। डंबल मी काय हमर मारतो पहिल्यांदा। सो सो 15 हॅमर करायचे आहेत, हॅमर नंतर तुम्हाला मिनिट घ्यायचे आहेत रोईंग। रोईंग नंतर डेडलिफ्ट करायचं आहे, स्टिफली डेडलिफ्ट तुमच्या हॅमस्ट्रिंग साठी। हॅमस्ट्रिंग नंतर करायचे आहेत लंजेस। इथं मी डायनॅमिक लंजेस घेतो, स्टॅटिक घेत नाहीये। लंजेस मात्र लक्षात ठेवा, नी टोच्या पुढे नाही गेला पाहिजे। लंजेस झाल्या, लंजेस नंतर आपल्याला घ्यायचे परत पुशअप्स। आता पुशअप करणार आहे आपण त्या ट्रायसेपसाठी। सो ट्रायसेप पुशअप करताना हात क्लोज घ्यायचे, त्याला तुम्ही डायमंड पण म्हणू शकता, पण बऱ्याच लोकांनी इतकं हात जवळ करता येत नाही आहे, त्यामुळे मी
क्लोज डिस्टन्स ठेवून पुशअप करणार आहे आणि फोकसिंग तुमचं पाहिजे ट्रायसेप वरती. सो ट्रायसेप झाले. ट्रायसेप तरी घ्यायच्यात. शोल्डर्स पुशअप जे आपण मारले ट्रायसेप साठी मारलेत, त्यानंतर आपण घेतोय बायसेप कर्ल. वरती घेताना ब्रीद आउट, खाली ब्रीद इन. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ह्यानंतर घ्या ट्रायसेप. बेंड डाऊन, नी थोडं बेंड, बॅक आर्च आणि ट्रायसेप किक बॅक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. थांबायचं नाही, असा भाता पुरला पाहिजे कंटिन्युअस. जर लॉकडाऊन मध्ये वर्कआउट करायचं आहे विदाउट मशीन तर आता घ्यायचं आहे चेस्ट. चेस्ट साठी बेंचची गरज नाही आहे. हात खाली टेकवायचे आहेत आणि इथून वरती उतरायचे. 1, 2, 3, 4. वरती येताना ब्रीथ आउट, 5, खाली ब्रीथ इन. 6, प्रत्येक वेळेस हात खाली टेकवायचा आहे, फक्त आपटायचं नाही. 9, 10, चेस्ट कॉन्ट्रॅक्ट करायचे. 11, फक्त हाताने उतरायचं, चेस्टनी पेस करायचं. 12, 13, 14, 15. त्यानंतर घ्यायचे आहेत ॲब्स, फॉर ब्रँचेस. 1, 2, लास्ट ॲबच्या सेशनमध्ये मी सांगितलं आहे बॅक फ्लोअरला टच पाहिजे, नेक मूव नाही झाली पाहिजे. वरती बघायचं आहे, हात मागे चालेल पण नेकला रेस्ट किंवा पुढे ठेवायचा, इतकंच उचल तरी भास आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. त्यानंतर रिवर्स क्रंचेस. पाय खाली घ्यायचं नाही, इथून वरती. 1, 2, 3, 4. नेक वरती असेल चालेल किंवा खाली चालेल, वरती कम्फर्टेबल असते. 6, 7, 8, 9. पायावर तेरा ब्रीद आउट. 10, 11, 12, 13, 14, 15. त्यानंतर ऑब्लिक क्रंचेस. काय करायचं आहे, पाय फक्त एका साईडला घ्यायचे, बॉडी वन साईड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. वर येताना ब्रीद आउट.
13 खाली आता ब्रीद इन 14 15 चेंज पाय फ्लॅट बॉडी एक साईड ना 1 2 3 4 ब्रीद आउट ब्रीद आउट ब्रीद इन 6 7 ब्रीद आउट 8 9 10 11 12 13 14 15 आणि शेवटचा वर्कआउट आपला करायचा आहे प्लँक. प्लँक करताना ॲब्स होल्ड करायचे आहेत, स्लो ब्रीदिंग करायचं आहे. सो हा तुमचा कम्प्लीट बॉडीचा वर्कआउट झाला आहे. चेक करून बघा. यानंतर अजून दोन व्हेरिएशन ॲड करायचे आहेत. एक आहे श्रग्स, एक आहे काप्स. आता मी लाईंगवरच होतो तर मी चेस्ट नंतर इमिजिएट ॲपचे वेग वर्कआउट घेतलेत. जर तुम्हाला ॲप शेवटी मारायचे असतील तर हे जे वर्कआउट आहेत आत्ता जे करणार आहे मी काप्सचे आणि श्रग जे तुमचे ट्रॅपसाठी असतात हे तुम्ही मध्ये ॲड करू शकता. कप सिंपल पोजिशन आहे. होल्ड रंबल कॉन्ट्रॅक्ट लॅग्स 1 2 3 4 5 6 वरती होल्ड करा 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि श्रग सेम पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 श्रग करताना वरती होल्ड करायचंय 12 13 14 आणि 15 आणि एक सेट तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी फ्रीमध्ये त्यामध्ये हॅमर बायसेप कर आणि फोरआर्म्स हे तिन्ही वर्कआउट होतात. तिन्ही मसल 1 2 3 1 2 3 लक्षात आलं का? हॅमर पोझिशनला लिफ्ट ट्विस्ट खाली. आता हे कर्ल पोझिशन, कर्लला लिफ्ट ट्विस्ट डाऊन 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. तर हे करायचे आहेत 15 1 2 3 1 2 3 2 पीक लोअर बायसेप आणि फोरआर्म तिन्ही यामध्ये होतं. हा एवढा घाम आला ना कंटिन्युअस वर्कआउट केल्यामुळे आला आहे. सो विदाऊट ब्रेक हा वर्कआउट करायचा आहे. सुरुवातीला एकच सेट करा, स्ट्रेंथ वाढत जाईल तसे ह्याचे दोन सेट करू शकता. ह्या सगळ्या व्हेरिएशन नंतर 1 मिनिटाची रेस्ट देन परत. तो ज्यांना पॅड बनिंग करायचं आहे त्या लोकांनी हे वर्कआउट 2 किंवा 3 सायकलमध्ये करू शकता.
ज्यांना मसल गेन करायचे आहेत त्यांनी 1 किंवा 2 केले तर चालतील, फक्त डाएट मध्ये चेंजेस असेल. ज्यांना गेन करायचे आहेत हाय प्रोटीन हाय कार्ब लो फॅट डाएट ठेवा. ज्यांना फॅट लॉस करायचे वेट लॉस करायचे डाएट नॉर्मल ठेवा, कमी प्रोटीन कमी फॅट आणि कमी कार्ब. सो डाएट जस्ट बॅलन्स ठेवा, तुमचं वेट आणि फॅट कमी होईल आणि बॉडी चांगली दिसेल. सो बऱ्याच लोकांचा बऱ्याच दिवसापासून हा ही रिक्वेस्ट होती की टोटल बॉडीचा वर्कआउट द्या जो आम्ही घरी करू शकेल. सो हा वर्कआउट तुम्ही घरी करू शकता फक्त 2 डंबलवरती. सो बराच थकलो आहे, परत भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, तुझ्या मित्रांना पण सांगा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला कळेल. आणि लास्ट अँड फायनल, व्हिडिओ मॅक्सिमम लोकांना शेअर करा की ज्यामुळे त्यांच्यापर्यंत नॉलेज पोहोचेल आणि त्यांचा पण फिटनेस चांगला होईल. सो परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओसाठी, तोपर्यंत नमस्कार, बाय.